अंबरनाथमधील वडवली रोटरी क्लबमध्ये शिवसेनेच्या वतीने भव्य रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. रक्षाबंधन पूर्वी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी हजारो आदिवासी बहिणींच्या हस्ते राखी बांधून घेतली. तसेच या आदिवासी बहिणींना हजारो भेटवस्तूही देण्यात आल्या. या निमित्ताने रोटरी क्लबमध्ये वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रमही ठेवण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आदिवासी हे आदिवासी नसून वनवासी आहेत. तसेच वनात राहून ते आपली परंपरा आणि वनांचे रक्षण करते आहेत. म्हणून त्यांच्या मनोरंजनासाठी आदिवासी नृत्यही सादर करण्यात आलं. तसेच आमदार बालाजी किनीकर यांनी आदिवासी महिलांना रक्षाबंधन निमित्ताने तसेच त्यांच्या सन्मानार्थ साड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी लकी कुपन ड्रॉ देखील ठेवण्यात आलं होतं. यामध्ये 3 विशेष उपहार महिलांना देण्यात आलं. मिक्सर, कुकर आणि इस्त्री अशा घरगुती 3 वस्तूंचे वाटप करण्यात आलं. उद्या रक्षाबंधन आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भाऊ आणि बहिणीचं जे नातं जपण्याचं कार्य आमच्या सर्व शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, युवासेनेचे, महिला आघाडी यांच्या वतीने आज या ठिकाणी आमच्या आदिवासी महिलांसाठी आम्ही रक्षाबंधनचा हा कार्यक्रम, एक छोटीशी भेट, महिलांना साडी, मिठाई आणि जेवणाचा प्रोग्राम आणि एक सांस्कृतिक त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आज आयोजित केला. जवळजवळ 500 ते 600 महिला आज उपस्थित होत्या आणि सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी त्यांना राखी बांधून आज साडी भेट आणि मिठाईची पाकिट देऊन आज आम रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज पार पडला. उद्या नारळी पौर्णिमा रक्षाबंधन भाऊबीजेच्या नातं दृढ करण्याचा हा सण भारतीय संस्कृतीमध्ये सणांना फार महत्त्व आहे. संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठीच असे ह्या सणांचं आयोजन केलं जातं. या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी एक आगळा वेगळाच कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विशेषतः या मतदारसंघातील ज्या आदिवासी भगिनी आहेत त्यांना येथे बोलून त्यांचा सन्मान, करमणुकीचा कार्यक्रम आणि रक्षाबंधन आणि त्यांना भेट या स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उत्स्फूर्तपणे असा मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भगिनींचा पाठिंबा मिळालेला आहे. सर्व भगिनी एकदम खुश आहेत, आनंदित आहेत, त्यांचा सन्मान होत आहे आणि एका भव्य दिव्य अशा रोटरीच्या स्टेजवरती त्यांनी त्यांचं मनोगतही व्यक्त केलेलं आहे. स्त्री सक्षम आहे याचं हे प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळाजी किनीकर यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि गोपाल लांडगे यांनी ज्येष्ठ आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेतली. तसेच आदिवासी महिलांनी सुरक्षाकर्मी पोलिसांनाही राखी बांधल्या. यावेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते तसेच महिला आघाडी उपस्थित होते. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. ही एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज.
मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.